मानकापूर येथे गंगा कल्याण योजनेचा शुभारंभ, 28 एकर क्षेत्रासाठी 40 लाख मंजूर. चिकोडी तालुक्यातील मानकापूर येथील मातंग समाजाला गंगा कल्याण योजना मंजूर झाली असून या योजनेचा शुभारंभ आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या हस्ते करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून मातंग समाज बांधवांची शेतीच्या पाण्याची मागणी होती. या मागणीची दखल घेऊन आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी प्रयत्न केल्याने 5 किलोमीटर अंतरासाठी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या योजनेमुळे 28 एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. योजनेच्या शुभारंभ प्रसंगी तालुका पंचायत सदस्य अनुराधा चौगले, ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत कुंभार, दगडू कुंभार, सौ कविता लोंढे, वनिता आरगे, सुकुमार चौगुले, बजरंग चव्हाण, जयसिंग लोंढे, प्रकाश पाटील, दीपक पाटील, दादा पुजारी, मंगेश आरगे आदी मान्यवरांसह मातंग समाजातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 40 लाख रुपयाचं लिफ्ट इरिगेशन हे मंजुरी करून आज आपल्याला पूजा करून दिलेलं आहे. त्या लिफ्ट इरिगेशनचं अमाऊंट आहे 40 लाख रुपये. त्याच्यामध्ये 13 बेनिफिशरीज आहे आणि टोटल 5 किलोमीटरचं अंतर आहे. त्याच्यामध्ये 10 HP चं 2 मोटर बसवण्यात येणार आहे. आणि ते करत असताना जेव्हा आपलं एक उद्देश काय होतं की मला जेव्हा तुम्ही आमदार म्हणून निवडून दिला त्यावेळेला माझं एक स्वप्न होतं की हे आमदारकीचं जे तुम्ही 5 वर्षाचं संधी दिलं आहे त्या संधीचं सोनं करून दाखवायचं. तर ह्या 5 वर्षामध्ये विरोधाचं सरकार असलं तरीसुद्धा आपण जे काही आपल्या मतदारसंघाला जे काही काम पाहिजे, मूलभूत सौकर्य म्हणतोय. मूलभूत सौकर्याचा अर्थ काय? रस्ता, गटरी, वीज, घरकुल हे कॉमनमध्ये येते. परंतु वैयक्तिक देखील आपण आर्थिकरित्या सगळ्या स्तरावरतील सगळ्या पातळीवरच्या आपल्या लोकांना आपल्या पायावरती आपण उभारण्यासारखं आपण काहीतरी करायला पाहिजे. जो आपल्याला गंगा कल्याण योजनेतून 40 लाख रुपये मंजूर झालेले आहेत आणि ते तर आपले एकूण मेंबर 16 आहेत. तर या योजनेसाठी वहिनीने आपल्या मला वाटते ही योजना कुणीला आणणारे भरपूर आहेत पण इथे घेणारे कोणी नाही असं वाटतं. मला मेंबर तर 16 आहे, मेंबर तरी अजून कमीच असायला लागले. तेव्हा या कार्यक्रमाचे आमच्या नेपाळी महानकर न्यूज साठी मानकापूरहून शिवाजी भोरे.